भाकरी खायला तर आवडते पण बनवताच येत नाही आहे, त्यांच्यासाठी स्पेशली हा आजचा व्हिडिओ आहे. एकदम मस्त ही भाकरी तयार होते, वरचा पापडसुद्धा वेगळा केला जातो, एवढी छान होते भाकरी. आणि भाकरी म्हटलं की अगदी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि नॉनव्हेजबरोबर खायला तर खूप मस्त लागते. तुम्ही नक्की अशा पद्धतीची भाकरी बनवू शकाल, त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा. अनोखी चवमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे ज्वारीची भाकरी. आता पाहायला गेलं तर ज्वारीची भाकरी खूप सोपी आहे आणि पाहायला गेलं तर खूप अवघड आहे. म्हणजे ज्यांना जमते त्यांना खूप सोपी वाटणार आणि ज्यांना अजिबात जमत नाही त्यांना खूप अवघड वाटणार. म्हणजे भाजी जमते, चपाती जमते, भात जमतो, पण ज्वारीची भाकरी थापायला जमत नाही. तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मग वेळ न घालवता ज्वारीची भाकरी कशी बनवायची ती पाहूया. ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी मी ते एक ताट घेतलेलं आहे, थोडंसं मोठ्या आकाराचं ताट आहे. ते नसेल तर तुम्ही पसरट कोणतंही भांडं घ्या किंवा परात घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी बनवू शकता. मी आता चाळणीने पीठ चाळून घेणार आहे. आता किती भाकरी बनवायची आहे तशा पद्धतीने तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या. एकदम नाही मळत तरी चालतं, परतही तुम्ही मळू शकता पीठ जसं संपेल तसं. मी फक्त दोनच भाकरी बनवणार आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं, पण एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मस्त असं मळून घ्यायचं. जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढी तुमची ज्वारीची भाकरी आणि मस्त होणार आहे. असं तुम्हाला नेहमी वाटतं मला चपाती जमते पण भाकरी जमत नाही. काय फार काय अवघड नाही भाकरी थापायची म्हटलं की फक्त पीठ चांगलं मळून घ्यायचं. एकदम चांगलं असं मळताना थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा, एकदम सॉफ्ट पीठ मळायचं. मळून मळून पातळ करायचं आहे, पाणी टाकून टाकून पातळ करायचं नाही. जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढी भाकरी छान होईल. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. एकदम सॉफ्ट पीठ मळून झालेलं आहे. आता ज्या आकाराची तुम्हाला भाकरी बनवायची आहे ना तेवढा गोळा घ्या. मला पातळ भाकरी आवडतात, मला जाड भाकरी अजिबात आवडत नाही. जेवढी तुम्ही पातळ भाकरी बनवणार ना तेवढी खायला पण चवीला छान लागते. मी या आकाराचा गोळा घेतलेला आहे. आता जे मळलेलं पीठ आहे तर बाकीचं एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि ताटामध्ये आपल्याला भाकरी थापायची आहे तर त्याच्यामध्ये पीठ थोडंसं चाळून घ्यायचं. ते गोळ्यावरसुद्धा थोडंसं पीठ टाकायचं आणि ज्या हाताने आपण भाकरी थापणार आहे तोसुद्धा हात आपण पिठाचा घ्यायचा आणि दुसरा हात साईडने लावायचा, म्हणजे करंगळी लावायची आणि दुसऱ्या हाताने भाकरी थापत जायची. एकसारखी भाकरी थापायची, साईडने थापायचं. नंतर असं तुम्हाला मध्ये वाटतं जाड आहे तर परत तीसुद्धा थापत न्यायची. भाकरी यात आपली थापून झालेली आहे. या पुढच्या बोटांचा वापर करायचा. मध्ये वाटतं जाडत असं पुढं थापत थापत जायचं, म्हणजे पातळ भाकरी छान होते. हाताला असं थापताना असं वाटलं तुम्हाला की चिपकते हाताला, पिठाचा हात घ्यायचा आणि थापत जायचं. भाकरी थापून झालेली आहे. गॅसवरचा तवाही आता गरम झालेला आहे. आता भाकरी टाकली की ते त्याला त्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं. सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं, पण भाकरी जास्त गरम व्हायच्या अगोदर पटकन पाणी लावून घ्यायचं. एकदा का भाकरी तापली तर मग तुम्हाला असं पाणी लावायला हाताला चटके बसतात, म्हणून पटकन पाणी लावून घ्यायचं. अशी म्हण पण आहे, आधी हाताला लागे चटके मग मिळे भाकर, तर तसंच आहे. आता वरचं पाणी थोडंसं सुकून द्यायचं, जे आपण पाणी भाकरीला लावलेलं आहे ते जरा सुकलं की मग आपण उलात न घालवायच्या कडारी कामं करायच्या आणि भाकरी आपण पलटी करून घ्यायची. हे सुकलेलं आहे, आता पलटी करून घेऊया. भाकरी आता पलटी करून झालेली आहे. आता ही ती बाजू सुद्धा आपली भाजली गेली का पाहायचं. पलटी करून जिथे कच्ची आहे ते परत त्या ठिकाणी आपण भाजून घ्यायचं. असं फिरून फिरून भाकरी भाजून घ्यायचं. आता ती बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता पालती घालायची. एक तर तुम्ही तव्यामध्ये पालती घालूनसुद्धा भाजू शकता किंवा गॅसवर ठेवूनसुद्धा तुम्ही भाजू शकता तवा उतरवून. अशी व्यवस्थित भाकरी थापली की व्यवस्थित एकसारखी केली तर भाकरी फुगते पण छान आणि मस्त लागते खायला. तुम्ही अशा पद्धतीची भाकरी बनवून बघा, तुम्हालासुद्धा नक्की येईल. असं नाही होणार की तुम्हाला भाकरी जमणार नाही. व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुम्हीसुद्धा भाकरी बनवा. आता दोन्ही साईडनी भाकरी व्यवस्थित अशी भाजलेली आहे. आता ही भाकरी आपण काढून घेऊया. किती खमंगारी मस्त भाकरी आहे बघा. वाव,
आता अशाच पद्धतीने बाकीची दुसरी थापलेली भाकरी सुद्धा भाजून घेतलेली आहे। आता भाकरीला आपला पापड सुटलेला आहे का ते बघायचं, खोलून मी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। दिसायला किती सुंदर वाटते भाकरी बघा, मस्त आपली ही भाकरी आता तयार झालेली आहे। तर ही पातळ भाकरी तुम्ही सुद्धा बनवून बघा, कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। आय होप तुम्हाला ही आजची म्हणजे ज्वारीच्या भाकरीची रेसिपी आवडली असेल, तर नक्की घरी बनवून ट्राय करा आणि कशी झाली त्याची प्रतिक्रिया एका छोट्याशा कमेंटने लिहा। वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। आपण असंच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वेगळ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय।